1890 ते 1910 या कालखंडातील सर्वात महत्त्वाच्या आणि खूप गाजलेल्या देवलांच्या 1899 सालच्या शारदा नाटकाविषयी जाणण्याआधी संगीत नाटकांच्या समाज जीवनावरील प्रभावाविषयी जाणून घेऊया. त्या काळी संगीत नाटके आणि नाट्यसंगीताची लोकप्रियता एवढी वाढली की सनई वादंत्रीवाल्यांना बँडवाल्यांना नाट्यपदे सर्व प्रसंगात वाजविणे भाग पडू लागले. एवढंच नव्हे तर मोठ्या मोठ्या दिग्गज गवयांना ती मैफलीमध्ये म्हणावी लागत असत. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व गवयांसाठी संगीत नाटके एक या दुसऱ्या प्रकारे आजीविकेचे साधन झाली. संगीत नाटकामुळे शास्त्रीय संगीत समाजातील मोठ्या वर्गापर्यंत पोचले आणि त्यामुळे त्यांची अभिरुची घडली गेली आणि संगीत कलेसाठी लोकाक्षय निर्माण झाला. महाराष्ट्रानं संपूर्ण 20व्या शतकभर शास्त्रीय संगीताच्या आणि गायनाच्या याच्यात आघाडी टिकवली. तिचा पाया मराठी संगीत नाटके आणि नाट्यसंगीत होते आणि ते आजही आहे. मात्र ह्याच कालखंडात म्हणजे 1900 सुमारास वन्स मोरचं खूळ मराठी रंगभूमीवर एका आख्यायिकेप्रमाणे गुजराती रंगभूमीवरून शिरले. त्यामुळे कलाकारांमध्ये आणि चाहत्यांमध्ये चढाओढीची एक अनिष्ट प्रथा, कोण मोठा कोण किती अधिक गायला अशी तुलना सुरू झाली. सातसात वन्स मोर पडू लागले. त्याविषयीचा एक रंजक किस्सा म्हणजे 1902 साली अवघ्या 12 वर्षाच्या केशवराव भोसल्यांच्या तोंडचे शारदेच्या भूमिकेचे गाणे इतके लोकप्रिय झाले की नाटकात त्यांना सातसात वन्स मोर पडल्यानंतर आयोजक जणूभाऊ निमकर यांना स्टेजवर येऊन मुलाचे लहान वय लक्षात घेऊन वन्स मोर देऊ नये अशी विनंती करावी लागत असे. देवलांच्या शारदा नाटकाचा प्रथम 3 अंकाचा प्रयोग 13 जानेवारी 1899 रोजी इंदोर येथे झाला. पण तिथेही बडोद्याचा संबंध आहे. शारदा नाटकाच्या पहिल्या 2 अंकांची तालीम 1898 साली बडोदे येथे किर्लोस्कर कंपनीचा मुक्काम असताना झाली होती. शारदा नाटकाची पदे राज्यकर्त्या इंग्रजी प्रेक्षकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की शारदेच्या बऱ्याच पदांचे इंग्रजी अनुवाद झाल्याची उदाहरणे आढळतात. शारदा नाटकात मांडलेल्या जरड बाला विवाह प्रश्नावरून जरड बाल विवाह बंदी करणाऱ्या कायद्याला शारदा ऍक्ट म्हणून ओळखले गेले. तर रसिको, अशा या ऐतिहासिक शारदा नाटकातल्या 2 पदांचा अनुभव घेऊया. पहिलं पद आहे श्रीमंतपतीची राणी आणि त्यानंतर मिश्र खमाज रागातले नाट्यपद मातारा इतुकान अवघे पाऊणशे वयमान. ही पदे सादर करीत आहेत प्राजक्ता कुलकर्णी आणि तबल्यावर त्यांच्या साथीला आहेत नितीन भट. एकदा की ने तिचं लग्न हो द्या.